श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या भव्य शोभायात्रेने दुमदुमली वणी नगरी. बालगोपाल गोविंदांनी फोडली मटकी, पालखी देखाव्यांचे विशेष आकर्षण. वणीतील रंगनाथ स्वामी देवस्थान वणी येथे श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. तसेच 23 मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यात भगवान वासुदेव यांच्या भूमिकेत ज्ञानेश्वर दुधलकार यांनी उत्कृष्ट भूमिका सादर केली व सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन बाळगोपाळांचे विशेष आकर्षण चर्चेचा विषय ठरला. व यावेळी दिनांक 24 दरम्यान दहीहंडी फोडून बालगोपाळांनी त्यांचा उत्साह द्विगुणित केला. श्री रंगनाथ स्वामी देवस्थानात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात भक्तिसंध्या, संगीतमय प्रवचन, सामूहिक नाम जप सोहळा, गणपती अभिषेक, श्री संत गजानन महाराज उपासना, शिवलिंग अभिषेक आदी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच भगवान श्रीकृष्णांच्या चारित्र्यावर आधारित संगीतमय प्रवचन, रात्री हरिभक्त परायण मनु महाराज तुग्नायत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा घेण्यात आला असून, तर दिनांक 24 सकाळी 8 भगवान श्रीकृष्णाची पालखी व शोभायात्रा मंदिर परिसरात फिरवून दहीहंडी फोडण्यात आली. त्यात गोविंदा पथक यांनी 3 चढ चढवी तर 3 पडले, मात्र दहीहंडी त्यांनीच फोडली असून मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात गोपाळकाला आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात बाळगोपाळ भक्तगण व आदी मंदिरातील विश्वस्त यांनी अतिशय योग्य स्थितीत सदर कार्यक्रम पार पाडला असून आज दुपारी 12 ते 5 दरम्यान महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले. शोभायात्रा मंदिर परिसरात फिरवताना भजन, विविध देखावे, बँड, ताशे आदींच्या गजरात विविध वाद्यांसह छोट्या मुलांना राधाकृष्णांच्या वेशभूषेत अतिशय देखणे असे देखावे दाखवण्यात येऊन श्रीकृष्ण भगवान की जयच्या गजरात संपूर्ण रंगनाथ स्वामी परिसर डौलाने आनंदून साजरा करताना दिसला. सदर कार्यक्रमाला व महाप्रसादाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवली असून त्यांनी अतिशय शांत चित्त मार्गाने सदर कार्यक्रम पार पाडला. यात श्री रंगनाथ स्वामी देवस्थान वणी व श्री रंगनाथ स्वामी सेवा समिती यांनी मोलाचे सहकार्य केले.